नौदलाचा बाहुबली देशाची ताकद वाढवणारा आणि शत्रूला धडकी भरणाऱ्या INS विक्रांत जहाजाची माहिती सर्वांना भावी यासाठी INS विक्रांत या जहाजाची प्रतिकृती महाराष्ट्राचे केंद्रबिंदू असलेल्या मंत्रालयात प्रदर्शनाच्या रूपाने पाहायला मिळणार असून 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊसाहेब जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. याबाबतची माहिती पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. संस्कार भारती आणि ओरायन मॉल पनवेल आणि महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात संपूर्ण भारतीय बनावटीची सर्वात मोठी युद्ध नौका INS विक्रांतच्या प्रतिकृती प्रदर्शन मुंबई येथे 12 ते 20 जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आलं आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी पंचरत्न हॉटेल येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर, संस्कार भारतीचे ॲडव्होकेट अमित चव्हाण तसेच संस्कार भारतीच्या कोकण प्रांत उपाध्यक्षा सुनीता खरे, रायगड विभाग प्रमुख सुलक्षणा टिळक, ओरायन मॉलचे संचालक मनन परुळेकर आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्कार भारतीच्या माध्यमातून वर्षभर संस्कृतीमध्ये वेगवेगळे जे सण आहे ते सण चांगल्या पद्धतीनं साजरे करता यावे यासाठी जे जे म्हणून या ठिकाणी करणं आवश्यक आहे, आपला त्याच्यामध्ये हातभार कसा लावेल यासाठी संस्कार भारती प्रयत्न करत असते. आणि म्हणून संस्कार भारतीने एक नियोजन केलं की आपण INS विक्रांतची एखादी प्रतिकृती बनवली तर, आणि मग मंगेश परुळेकरजी यांनी संस्कार भारतीच्या सोबतीनं जे काम केलं आणि त्या सगळ्या माध्यमातून जी शिल्पकृती एका अर्थानं म्हणूया आपण प्रतिकृती म्हणूया जी उभी राहिली INS विक्रांतची, ती दिवाळीच्या दरम्यान ओरियन मॉलमध्ये आपण सर्वांनी पाहिली. नुसती प्रतिकृती ठेवली नाही, त्या INS विक्रांतची जी वैशिष्ट्य त्याच्यात होती त्या सगळ्याचं एका अर्थानं इंग्रजी भाषेतला शब्द विनियचर लघु प्रतिरूप होत होते. आणि त्यामुळे त्या सगळ्याचे जी वैशिष्ट्य आहेत प्रत्येकाला काही INS विक्रांत पाहता आलेलं नाही, तर त्यामुळे ती वैशिष्ट्य आपल्याला पाहता आली आणि त्या माध्यमातून आपलं जे सामरिक वैभव आहे आपल्या देशाचं त्याची प्रचिती ही आपल्या नागरिकांना विशेषत्वानं जी आपली बालपिढी विद्यार्थिनी युवा पिढी आहे यांना त्याची प्रचिती एका अर्थानं आली. आणि त्यामुळे ही अशा पद्धतीची प्रतिकृती ही केवळ आता मग पनवेलपुरती मर्यादित न ठेवता त्याचं प्रदर्शन आपल्याला महाराष्ट्राच्या पुढे कसं करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी विचार केला आणि त्यांनी या केलेल्या विचाराला आता मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे. 12 जानेवारी हे स्वामी विवेकानंद यांची जयंती आपण सर्वजण देशभरामध्ये हा युवा दिन म्हणून साजरा करत राहतो. हा युवा दिन साजरा करत असताना स्वामी विवेकानंद ज्यांनी या वैभवशाली भारताचं स्वप्न पाहिलं त्यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या जन्मदिवशी महाराष्ट्राचं जे आपण म्हणूया की प्रमुख असं एक स्थान म्हणजे मंत्रालय मंत्रिमंडळाचं त्या मंत्रालयामध्ये ही प्रतिकृती प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहे. आणि 12 तारखेला त्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सांस्कृतिक मंत्री सुधीर भाऊ यांच्या आणि अन्य अनेक मंडळींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे उद्घाटन पार पडणार आहे. आणि म्हणून याची माहिती आपल्याला देण्यासाठी पनवेलचा लोकप्रतिनिधी असावा, मी माझा एवढी काही संबंध नाही पण या दृष्टिकोनातून माझे प्रतिनिधी येण्याने मलाही आनंद आहे की पनवेलचं काहीतरी इथे महाराष्ट्रातल्या येणाऱ्या लोकांच्या पुढे जात महाराष्ट्रातलं मंत्रालय म्हणजे महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे विकासाच्या योजना होतात त्या विकासाच्या योजनांचा आढावा घेणार नव्या योजना देणार असं केंद्र आहे. त्या केंद्रामध्ये आपण 365 दिवस सुट्ट्यांचे दिवस आपण जर काही अंशी सोडले तर तिथे वर्दळ असते आणि कामाच्या दिवशी तर प्रचंड वर्दळ असते. तिथे येणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रत्येकाला ही प्रतिकृती पाहता येईल आणि पनवेलमध्ये ज्या गोष्टीचा जन्म झाला ते आता महाराष्ट्राच्या पुढे जाणार आहे त्याचा माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला आनंद होतोय. मला खात्री आहे आपल्यालाही तो निश्चितपणानं होत असणार आणि म्हणून ही माहिती आपल्या सर्वांपर्यंत झाली.
याची माहिती लोकांपर्यंत आपल्या मार्फत पोहोचवावी म्हणून आज या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. दादा म्हणाले की सगळ्यांना आय एन एस विक्रांत बघता येणार नाही, पण त्या विक्रांतचं महत्व काय आहे आपल्या संरक्षणासाठी. जवळजवळ 262 मीटर लांबीची ती युद्धनौका आहे, तिचं वजन 45,000 टन आहे. तर या सगळ्या गोष्टी एक नागरिक म्हणून की इतकं प्रचंड मोठं सामरिक वैभव 30 एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर्स ही युद्धनौका घेऊन आपल्या संरक्षणासाठी समुद्रामध्ये तळ ठोकून उभी राहणार आहे. आणि मग हे सर्व जे काही स्वतंत्र भारताचं यशस्वी वाटचाल आहे, या वाटचालीकडे एक नागरिक म्हणून लोकशाही तत्वामध्ये आपली जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी, ती माहिती लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्याचं माध्यम म्हणून संस्कार भारतीसारखी सांस्कृतिक कला क्षेत्रातली संस्था ही कला माध्यमातून ही सर्व माहिती पोहोचवण्याचं कार्य करत आहे. अशा कार्याला ओरायन मॉल सारखं आज एक नावाजलेलं जे युनिट आहे पनवेलमधलं, तर त्यांनी आम्हाला आर्थिक सहकार्यासकट संपूर्ण सहकार्य दिलं. तसंच दादांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि प्रोत्साहन दिलं. आम्ही जेव्हा हा उपक्रम त्यांच्या समोर मांडला होता तेव्हा त्यांच्याकडनं एक शाबासकीची थाप ही नेहमीच संस्थेला आणि कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत राहते. त्याचप्रमाणे हा उपक्रम घडवून आणताना, तो साकारताना वेस्टर्न नेव्हल कमांड, नेव्ही म्हणजे आपलं नौदल जे आहे त्याचं वेस्टर्न नेव्हल कमांड मुंबई यांच्याकडनं सातत्याने मार्गदर्शन आम्हाला मिळत राहिलं. त्याचबरोबर नेव्ही फाउंडेशन मुंबई चॅप्टर हे नौदल अधिकाऱ्या म्हणजे निवृत्त नौदल अधिकाऱ्यांचं जे फाउंडेशन आहे त्यांच्याकडनंही सातत्याने प्रोत्साहन आणि मार्गदर्शन आम्हाला मिळत राहिलं आहे. 12 जानेवारी हा आपल्या सर्वांना माहितीच आहे की राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे आणि दादांनी सांगितलं तसं स्वामी विवेकानंद जयंती आहे. तर या औचित्याने मंत्रालयामध्ये त्याचं प्रदर्शन असणार आहे. 12 जानेवारीला उद्घाटन होईल आणि 20 जानेवारीपर्यंत ती नौका त्रिमूर्ती प्रांगण नवीन इमारत मंत्रालय मुंबई इथे प्रदर्शनात मांडलेली असेल. याचा प्रमुख उद्देश हा संपूर्ण महाराष्ट्रातून येणारे लोकप्रतिनिधी, मंत्री, अधिकारी आणि नागरिक यांच्यापर्यंत हा आपला राष्ट्रीय यशस्वी ही जी राष्ट्रीय यशस्वी वाटचाल आहे ती पोहोचावी आणि जनजागृती व्हावी हा आहे. हा आता असं आहे की आपण सर्व पनवेलचे आहोत, ओरायन मॉल पनवेलच्याच माणसाने तयार केलेलं आहे, त्यामुळे आमची तर इच्छा आहे की पनवेलच्या जर आमदारांची परवानगी असेल तर CKT विद्यालयाला आम्हाला ती द्यायची आहे भेट स्वरूपात अशी इच्छा आहे. आता त्यांनी ती स्वीकारणं पण महत्त्वाचं आहे. सो त्याप्रमाणे म्हणजे ते पनवेल गावामध्येच ही प्रतिकृती राहिली तर आपल्या दृष्टीने शेवटी आपला ठेवा हा आपल्याचकडे जतन केला जाईल ही त्याच्या मागची भूमिका. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.